एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। एसटी बाबतची ही महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने कोर्टात माहिती दिली आहे। एसटी विलीनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही असं राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। अहवाल कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक करता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारने कोर्टात दिलेली आहे। त्यावेळेशी एक अतिशय महत्त्वाची बातमी, एसटी विलीनीकरणाचा अहवाल जाहीर करता येणार नाही। यावेळेस अहवाल जो आहे तो कॅबिनेटच्या मंजुरीशिवाय सार्वजनिक करता येणार नाही असं राज्य सरकारने कोर्टात म्हटलेलं आहे। यावेळेशी एक महत्त्वाची बातमी, एसटी संपासंदर्भात आणि एसटीच्या या संपूर्ण विलीनीकरणासंदर्भातली ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एसटी विलीनीकरण अहवाल जाहीर करता येणार नाही अशी माहिती राज्य सरकारनं हायकोर्टात सादर केलेली आहे आणि हा या अहवाल जो आहे तो जाहीर करायचा असेल तर कॅबिनेटची मंजुरी घेतल्याशिवाय हा अहवाल सार्वजनिक करता येणार नाही असं देखील म्हटलं गेलं आहे। तर आपले प्रतिनिधी कृष्णांत पाटील यावेळेस आपल्या बरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। कृष्णांत, आपण बघतोय की राज्य सरकारने एक महत्त्वाची भूमिकाच यावेळेस कोर्टात मांडलेली आहे, कसं पाहता येईल या भूमिकेकडे? राज्य सरकारने जी भूमिका मांडलेली आहे ती प्रामुख्याने मागील वेळी अहवाल जो सादर केला होता तो कोर्टात अहवाल सादर केला होता, त्याचवेळी कोर्टाने जेव्हा सांगितलं गेलं होतं की हा अहवाल संबंधित कामगार संघटनाच्या प्रतिनिधींना म्हणजे वकिलांना देखील देण्यात यावा, परंतु आता राज्य सरकार काही भूमिका मांडते की हा अहवाल केंद्र म्हणजे कॅबिनेटमध्ये मंजूर झाल्याशिवाय उघड करता येणार नाही। तर एक प्रकारे जी वेळ काढूपणा जो आहे तो राज्य सरकारकडून सुरू झाला की काय अशी शंका होते। एक तर मुळात राज्य सरकारला एसटीचं विलीनीकरण करायचं नाही हे स्पष्ट आहे, कारण जे सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार या अहवालामध्ये देखील त्या प्रकारचे स्पष्टपणे नोंद केलेली आहे की राज्य सरकार एसटी कामगार एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यास इच्छित नाहीये आणि त्या संदर्भातली कारणं देखील त्यांनी त्या संदर्भात दिलेली आहेत। परंतु दुसरं त्यांनी सांगितलेलं आहे की जे कामगारांच्या मागण्या आहेत त्या मात्र आम्ही पूर्ण करण्यासाठी तयार आहोत, केवळ विलीनीकरणाची मागणी आम्ही पूर्ण करू शकणार नसल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे राज्य सरकारनं जो अहवाल बनवलेला आहे संबंधित समितीनं जो अहवाल बनवलेला आहे तो उघड न करण्यास केंद्राची जोपर्यंत कॅबिनेटचं मंजूर होत नाही तोपर्यंत त्यांनी असा वेळ काढूपर्यंत केलेला। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात आता दावा केलेला आहे।